आम्ही वैयक्तिक शत्रुता नाहीये आणि जर इथे वैयक्तिक शत्रुता अशी निघणार असेल आणि एखाद्या सदस्याला अध्यक्ष महोदय अशा प्रकारे टार्गेट केलं जात असेल माझी मागणी आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी या सदस्याच्या हत्येचा कट या ठिकाणी जर रचत असतील अध्यक्ष महोदय काम कसं करायचं काम कसं करायचं या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय माननीय मुंडे साहेब रोज माननीय पवार साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करायचे पण ज्यावेळेस मुंडे साहेबांवर हल्ला झाला त्यावेळेस मुंडे साहेबांना पूर्णपणे त्या ठिकाणी ठिकाणी सुरक्षा दिली या साहेबांच्या संदर्भात अशी परिस्थिती आली सुरक्षा दिली पण अध्यक्ष महोदय गोपीचंद पडळकर मात्र संपला पाहिजे अशा प्रकारची अवस्था जर या ठिकाणी होत असेल अध्यक्ष महोदय हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि म्हणून ज्यांनी हे तीनशे सात लावला अध्यक्ष मोरे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी स्टेशन डायरीत एंट्री घेतली त्यांचं अभिनंदन करतो पण स्टेशन डायरीत एंट्री घेतल्यानंतर ज्यांच्या विरुद्ध एंट्री घेतली त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही अध्यक्ष त्यांना लगेच सस्पेंड केलं पाहिजे अध्यक्ष मोरे आणि इथले जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांची तात्काळ या ठिकाणी बदली केली पाहिजे अध्यक्ष मोरे अन्यथा या सभागृहामध्ये आम्ही कोणी फ्री अँड फेअर काम करू शकणार नाही अशा प्रकारे पोलीस दहशतवाद फैलवणार असतील आणि पोलिसांच्या दहशतवादामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सत्ता पक्षाचे आहोत म्हणून पोलिसांच्या मदतीनं विरोधी पक्षाच्या आमदाराला अशा प्रकारे जर त्याचा मुर्दा पाडण्याचा प्रयत्न करत असतील संरक्षण मागायचं कुणाला अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे आपण या ठिकाणी आमचा स्थगन नाकारतात अध्यक्ष मोदय खरं म्हणजे याच्यात तातडी आहे ही घटना रिसेंट आहे सरकारचा थेट संबंध आहे आणि विधान सदस्याचा जीव धोक्यात हो आहे काय सांगितलं जात अध्यक्ष मोदय सत्ता पक्षाचे लोक म्हणतात कशाला सुरक्षा घेता मला त्यांना सवाल विचारायचा आहे पोलिस काय त्यांच्या बाप्पाचे आहेत का अध्यक्ष महोदय या राज्याचे पोलिस आहेत या राज्याच्या पोलिसांवर जबाबदारी संविधानाने टाकली आहे या सरकारवर जबाबदारी संविधानाने टाकली आहे की आम्ही यांच्या विरुद्ध किती बोललो अध्यक्ष महोदय तरी देखील आमच्या जीवाला धोका असेल तर आमचं जीव वाचवण्याची जबाबदारी या सरकारची आहे पण या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो जे चाललंय ते योग्य नाहीये या महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवायचा बंगाल होऊ देऊ नका अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा प्रकारे राजकीय हत्या होऊ देऊ नका आणि म्हणून आमची विनंती आहे आज सगळं कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष मोदय हो आणि पहिल्यांदा याच्यावर बैठक घ्या आणि ज्या लोकांनी कारवाई केली त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करा सा खोटा गुन्हा जो दाखल केला तो तात्काळ परत घ्या अध्यक्ष मोदय ही माझी आपल्याला विनंती आहे आणि त्याकरता आपण आवश्यकता असेल आता सभागृहाचं कामकाज थांबवा आणि आपल्या दालनामध्ये आम्हाला बोलवा अध्यक्ष मोदय पण अशा प्रकारे एका आमदाराचा जीव जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोरे आता एक कामकाज थांबवा आणि आम्हाला बोलवा आणि पहिल्यांदा याच्यावर निर्णय करा अध्यक्ष मोरे मी आपल्याला विनंती करतो नाही नाही माझं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन एवढा महत्वाचा विषय पोटतिडकीनं मांडतो आम्ही अध्यक्ष मोरे एका सदस्याच्या आणि अध्यक्ष मोरे आम्हाला तर माहिती नव्हतं काल माध्यमांमध्ये क्लिप आल्यानंतर लक्षात आली त्याची भयानका अध्यक्ष महोदय आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यावर कारवाई होणार नसेल अध्यक्ष महोदय जात्यातले सुपातन सुप्यातले जातात असतात अध्यक्ष मोदय असं नाही आहे अध्यक्ष महोदय उद्या कुठल्याही पक्षाचं सरकार असो सरकारने अशा प्रकारे वागायचं नसतं आणि पोलीस जर असं वागत असतील तर अध्यक्ष महोदय त्यांच्यावर कारवाई होणार नसेल मग या सदनाचा काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे आता या सदनाचं कामकाज थांबवून एक विधानमंडळाच्या सदस्याच्या जीविताचा प्रश्न आहे यापेक्षा मोठा प्रश्न दुसरा असू शकत नाही आणि म्हणून हे सदस्य याच कामकाज थांबवून झाला पाहिजे आणि त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली आणि ज्यांनी चुकीची कारवाई केला त्यांना सस्पेंड करण्याचा निर्णय याच सभागृहात घोषित झाला पाहिजे ही आमची विनंती अध्यक्ष मोदय छत्रपतींचा विचार म्हणजे